होळी व रंगपंचमीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ऑर्चर्ड रिसॉर्टने शुक्रवारी रंग बरसे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुमधुर संगीतावर पाण्याच्या बारीक फवाऱ्यावर नाचण्याचा आनंद तरुणाईने घेतला. नैसर्गिक रंग व त्यावर पाण्याचा फवारा, आनंददायक वातावरण यामुळे ऑर्चर्ड रिसॉर्टच्या कार्यक्रमाने होळी सणाला एक वेगळीच मोहर लावली. या होलिका उत्सवाबरोबरच नागरिकांनी खमंगाशा, शाकाहारी व मांसाहारी या पदार्थांचा आस्वाद घेतला. ऑर्चर्ड रिसॉर्टच्या या पहिल्या सरंग बरसे या उपक्रमाला उत्तम स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला. शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात नागरिकांनी रंगपंचमीचा आनंद घेतला. प्रत्येक नागरिकाचे ढोल नगाऱ्याने स्वागत करण्यात येत होते. ज्याप्रकारे उत्तर भारतात ढोल नगाऱ्याच्या संगीतावर नृत्य केले जाते, त्याचप्रकारे येथेही ढोल वाजवले जात होते. या ढोल नगाऱ्याच्या संगीतावर युवा वर्ग बेभान होऊन नाचत होता. ऑर्चर्ड रिसॉर्टमध्ये मोजक्याच नागरिकांना प्रवेश देण्यात आला. यामुळे प्रत्येकाला आपला आनंद साजरा करता आला. शॉवरखाली भिजत नागरिकांनी नृत्य केले. यात महाविद्यालयीन तरुणांचा सर्वाधिक समावेश होता. रेसॉर्टवर येणाऱ्या नागरिकांना खमंग पदार्थांची मेजवानी मिळाली. वाढत्या उष्म्यापासून शरीराला थोडासा थंडावा मिळावा यासाठी कोकम सरबत व थंडाई दिली जाते. नाश्त्यासाठी भुजिया, दही भल्ले, मालपुवा, समोसे यासह इतर पदार्थांचा नागरिकांनी आस्वाद घेतला. दुपारी शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थांची रेलचेल होती. त्यामुळे डीजेवर थिरकण्याबरोबरच खमंग पदार्थांवर ताव मारला.